70 वर्षीय वृद्धाकडून परिचयातील कुटुंबातील एका 10 वर्षीय चुमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून सुखराम उर्फ बाबूश्याम भोई 70 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. त्याचा धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबाशी परिचय आहे. येथील 10 वर्षीय चिमुकली अनेकदा त्यांच्याशी खेळायची. तो तिला अनेकदा खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जायचा. तो 2 दिवसाअगोदर तिला घरी घेऊन गेला व तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, विनयभंग केला. मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. तो परिसरातील इतर मुलीकडे पाहून देखील नेहमीच अश्लील चाळे करायचा. अखेर पालकांनी धंतोली पोलीस ठाणे गाठले व त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुखराम विरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली आहे.